अभिजित आणि जिग्नेश बर्थडे बॉय नॉन स्ट्राईक एंड वरती आणि सलमीचं षटक घेऊन जात आहेत ते प्रताप उजव्याताचे गोलंदाज खूपच सुरेख असे गोलंदाज चार षटकांचा सामना आहे पहिले षटक पावरप्रेचा षटक ज्यामध्ये फक्त एक खेळाडू थट्टीआड सर्कलच्या बाहेर उभं राहू शकत चार षटकांचा सामना पहिले षटक राईट विकेट गोलंदाजी करताना प्रताप आणि पहिला चेंडू तर टाउन काढला तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी योगेश पेनकर जे आता उपस्थित राहिले होते आपल्या या सामन्यांसाठी खूप खूप लाख लाख धन्यवाद योगेश पेनकर सर एक चेंडू आणि दोन धावा झालेल्या आहेत चांगली सुरुवात केलेली आहे इकडे अभिजीत उर्फ गोट्या यांनी रोहन कारबारी उर्फ तोतल्या यांना सुवर्ण संधी जर कॅच पकडली तर त्यांना गणेश गायकवाड यांच्याकडनं दोन बियर दिल्या जातील याचबरोबर हळूहळू मॅच कडे धाव पूर्ण झाली असती परंतु अभिजित आणि जिग्नेश यांनी काही जोखीम नाही घेतली आणि निर्धावाचा चेंडू त्याचबरोबर योगेश पेनकर फोटो शूट करताना कमिटी मेंबर्स बरोबर नुकतंच आगमन झालेलं आहे भगवानजी पाटील आपल्या विटागावातील ट्रस्टीचे अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर होळी समितीचे अध्यक्ष देखील मी विनंती करतो की त्यांनी रगमंच येऊन उपस्थित स्थानपन्न व्हावं धन्यवाद भगवानांना वळव मॅच कडे पहिला एक चेंडू झालेला आहे आणि दोन धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या चेंडू वरती दोन चेंडू आणि दोन धावा आणि बॅकफुटला जाऊन तो पुल करण्याच्या प्रयत्नात एक धावा धावून पूर्ण या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली होती तीन धावा तीन चेंडू तीन धावा नाणेफेकी जिंकून बागमांडला या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि यश लॅन्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पॉवरप्रेथचा पहिल्या षटक प्रगती पथावर तीन चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि फक्त तीन धावा स्कोरबोर्ड वरती लागले आहेत प्रताप यांचा पुढील चेंडू ले लेग फ्लिक केलाय तो स्क्वेअर लेग गलीच्या दिशेमध्ये एखादावती समाधान जिग्नेश बर्थडे बॉय पाहूया कशा प्रकारचं स्वतःला गिफ्ट देता आज वाढदिवसाच्या निमित्ताने कारण गरज आहे तशी त्यांच्या संघाला प्रताप यांचा पुढील चेंडू रायट होत विकेट गोलंदाजी करतायत पुढे येऊन बांधण्याचा प्रयत्न जातोय कवर्स मध्ये चेंडू काय जास्ती लांब गेला नाही ग्राउंड लागतच फक्त राहिला एका धावाची समाधान अभिजित धावसंख्येत वाढ धाव धावसंख्या झाली ती म्हणजे पाच चेंडू पाच धावा खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतात इकडे प्रताप पावरपेचं पहिलं षटक बॅट्समॅनला मोठे शॉट खेळू देत नाहीयेत आणि आपल्या पाच चेंडू मध्ये फक्त पाच धावा खर्च केल्यात अजूनही एक चिल्ल एक चेंडू शिल्लक आहे या पावरपेच्या पहिल्या षटकातील पाहूया या एका चेंडूवरती बड्डे बॉय जिग्नेश काय कामगिरी करतायत आणि हा खूपच लेग फ्लिक केला तो स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून दोन धावांसाठी आणि या पहिला षटका अखेरीस धावसंख्या झाली होती बिनगडी बाद सात धावा डी धावा आपल्याला प्रमुख पाहुणेमध्ये आत्ताच आपण थोडा वेळापूर्वी पाहिलं योगेश पेनकर जेट फायटर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू डिंगडॉंग आणि माजी मुंबई या संघामध्ये कर्णधार पदी त्यांनी आपली भूमिका साकारली होती त्याचबरोबर काही वेळामध्ये आपल्याकडे विजय पावले आणि एजाज खुरीशी हे देखील डिंगडॉंग आणि माजी मुंबई या संघातील खेळाडू आहेत ते देखील काही वेळाने आपल्या पर्याच्या मैदानात इथं उपस्थित ती राहतील त्याचबरोबर बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा केतन मात्रे ज्यांनी आत्तापर्यंत चौतीस बाईक्स आणि चार फोर व्हीलर असा मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत आत्ताच माहिती मिळाल्यानुसार एक फोर व्हीलर आणखीन वाढली आहे ती म्हणजे पाच फोर व्हीलर अशी मॅन ऑफ दिरीज चे पत्रा पाटील रील स्टार ब्रावो, रील स्टार आणि रील हे देखील आपल्या मैदानात उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या या टूर्नामेंटची शोभा वाढवणार आहेत वळू या मॅच कडे नाणेफेकी जिंकून प्रथम निवडणारा बागमंडला संघ पहिल्या षटकामध्ये फक्त सात धावा देऊन आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे आणि आणि बड्डे बॉय जिग्नेश यांचे वडील रजनीकांत यांचं इथं आगमन झालेलं आहे एक नावाजलेले जुने खेळाडू विठाव गावातील यांचं आगमन रंगमंचावर मी पूर्ण मंडळातर्फे यांचं हार्दिक हार्दिक हार्दिक, हार्दिक स्वागत करतो ओळखा मॅचकडे दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत दुसरं षटक घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करताना अभिजित यांना आणि लॉफ्टर डिलिव्हरी ऍड दिला होता म्हणजेच वरून टाकला होता चेंडू मारण्याच्या प्रयत्न होता अभिजीत वरून टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा वळला आणि निर्धावाचा चेंडू चांगली सुरुवात अभिजीत यांनी नक्कीच तो चेंडू जसा त्यांच्या आला नक्की डोळे मोठे झाले असतील मोठा शॉट प्रयत्न करत पर होते परंतु बोटो फिरवली होती चेंडू वरून ज्ञानेश्वर यांनी टप्पा खाता तो चेंडू थोडासा वळला आणि बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही डॉट चेंडू येताना पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात अभिजित आणि पुढे येऊन षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपला विकेट गमावून बसलेत अभिजित खूपच मोठा झटका पहिला हादरा पहिला विकेट इथं पडलेला आहे तो यश लायन्सच्या संघाचा तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जो गेलाय तो आहे श्रीकांत उजवाताचा फलंदाज चांगली सुरुवात केली ती ज्ञानेश्वर यांनी पहिला चेंडू डॉट चेंडू आला होता दुसरा चेंडूवरती पुढे येऊन षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपला विकेट गमावून बसले अभिजित आणि तिसरा चेंडू घेऊन जाताय ज्ञानेश्वर राईट टाम राऊंड विकेट गोलंदाजी करताना समोर आहेत श्रीकांत आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू जसा टाकला होता त्याच प्रकारचा लॉफ्ट डिलिव्हरी मारण्याच्या प्रयत्नात चकमा दिला तिकडे श्रीकांत यांना आणि दुसरा डॉट चेंडू येताना या षटकातील खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतात ज्ञानेश्वर फलंदाजाला विचार करण्यात भाग पाडतात की चेंडू आता टप्पा खाल्यानंतर उजवीकडे वळतो की डावीकडे आणि त्याच नादामध्ये डॉट चेंडू येत आहेत आणि विकेट देखील एक पडलेला आहे खूपच सुरेख अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्याकडून तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव दिले क्षमा असावी एकही धाव न देता एक विकेट त्यांनी घेतलेला आहे आणखीन एक डॉट चेंडू आणि रनआउट करण्याचा प्रयत्न होता तर परंतु डायरेक्ट हिट काय झालं नाही आणि फलंदाज सेफ बड्डे बॉय सेफ ज्ञानेश्वर खूपच चांगली गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला खूपच चांगली सुरुवात करून दिली आहे या षटकाची अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील ज्ञानेश्वरच्या राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतायत आणि पुन्हा एकदा खूपच बॅकफुटला जाऊन क्रीजचा पुरेपूर फायदा उचलून पुल प्रयत्नात पुन्हा टप्पा खाऊन तो चेंडू बाहेरच्या बाजूने वळला आणि फक्त पॉइंटच्या दिशेने तो टक्क एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती आठ धावा एक गडी बाद आठ धावा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील खूपच सुरेख अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्याकडून आखरी गेंद आखरी मर्तबा आमचे दूर दौडते व पे इस बार ज्ञानेश्वर स्ट्राईक पे हे बड्डे बॉय जिग्नेश मारने की कोशिश में का डिलीवरी स्टंपिंग की अपील देखते क्या नतीजा निकलता है इस इस अप, अपील का नॉट आउट दिया गया है डॉट गेंद के साथ ओवर के समाप्ति के बाद पहुंचा है एक विकेट के पतन के बाद आठ रन सिर्फ एक रन बहुत ही किफायती गेंदबाज यहां पे किया थे नेचुअली ने सिर्फ एक रन दिया है और एक विकेट भी छटकाने में कामयाब हुए यहाँ पे ज्ञानेश्वर बढिया गेंदबाज यहाँ पे अच्छी लय मे देख पे गेंदबाज बागमांडला आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं योगेश पेनकर जे फायटर जेट नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू डिंगडॉंग आणि माजी मुंबईमधचा कर्णधार असलेला खेळाडू आपल्या अपराच्या महिन्यात येऊन गेला आणि त्याचबरोबर काही वेळाने विजय पावले आणि इजाज कुरेशी हे देखील माजी मुंबई आणि डिंगडॉंगचे खिलाडी राहिलेले आहेत त्याचबरोबर बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा केतन मात्रे ज्यांनी चौतीस बाईक आणि पाच फोर व्हीलर असा मॅन ऑफ द सिरीज आत्तापर्यंत पारितोषिक जमा केलेला आहे त्याचबरोबर पत्रा पाटील रील स्टार आणि डी जे ब्राओ रील स्टार हे देखील आपल्या पर्याच्या मैदानात काही वेळाने उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या या टुर्नामेंटची शोभा वाढवणार आहेत वळ या मॅच आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून फक्त एक धाव धावून आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न याचबरोबर दोन धाव धावून पूर्ण केले आहेत त्या श्रीकांत आणि जिग्नेश यांनी या दोन धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे ती दहा धावा आणि दोन धावांसाठी गेला तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि याचबरोबर धावसंख्या संख्या झालेली होती बारा धावा आणि पुन्हा एकदा चकव चकवलं इथे गोलंदाजाने लेग बाईशच्या रूपामध्ये धाव येते बाईशच्या रूपात येतोय जिग्नेश यांच्या पॅटोतून आलेला हा फटका एक धाव धावून पूर्ण गेला दुसऱ्या धावचा प्रयत्न श्रीकांत यांच्याकडून परंतु जिग्नेश यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता दुसऱ्या धावामध्ये या एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली होती चौदा धावा अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत आणि शॉट पिच डिलेवरी प्रीतम यांची बाउंसर डिलिव्हरी मारण्याच्या प्रयत्नात होते इथे श्रीकांत परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही डॉट चेंडू येताना आणि हा एक फटका येतोय दोन धावांसाठी कॉर्नर रिजन मध्ये आणि या दोन धावेने षटक संपलेला आहे धावसंख्या झाली आहे ती तीन षटका अखेर सोळा धावा आपल्याला लाभलेला आहे वळ मॅच कडे तीन षटका खेरीचा धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे सोळा धावा आणि शेवटच्या सहा चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा इथे जमा कराव्या लागतील त्या यश लायन्स या संघाला अजूनही खूपच चांगले फलंदाज पॅवलीमध्ये बसलेत आणि आपली बॅटिंगची ला चान्स कधी मिळते याची वाट पाहतायत आणि आता स्ट्राईक एंडू वर आहेत बड्डे पॉय जिग्नेश उर्वरित सहा चेंडू शिल्लक संघाचं चौथं शेवटचं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते अमिश शेवटचे सहा चेंडू शिल्लक स्ट्राईक हँडवरती आहेत था तर जिग्नेश त्यांची साथ आहेत नॉन स्ट्राईक थोडीसे बॅटिंग मध्ये नाखुश दिसत आहेत इकडे यशलायनचा डग मध्ये कारण ज्या प्रकारचा स्कोर हवा होता त्या प्रकारचा स्कोअर इथं नाही झालेला परंतु सहा चेंडू शिल्लक आहेत काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि आपण पाहिलं आहे की षटकार मारून स्कोर्सने झेप घेतलेले आपण पाहिलेले अगो पा। या अगोदरच्या मॅचेसमध्ये पाहूया त्या प्रकारचा मोठा फटका मोठी षटकार आपल्या पाहायला मिळतात की नाही बड्डे बॉय आणि श्रीकांतच्या बॅटीतून आमिष यांचा पहिला चेंडू आणण्याचा प्रयत्न आता चेंडू जातोय फुलटॉस करून घेतला येतो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी धावसंख्या झाली ती म्हणजे अठरा धावा एक चेंडू अठरा धावा अजूनही पाच चेंडू शिल्लक आमिश जिग्नेश पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय वन बाउंस दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना श्रीकांत रन रनआउट होऊन पालीमध्ये परतायत धावसंख्या झाली ती एकोणीस धावा डीजे अमिश पुढील चेंडू म्हणण्याचा प्रयत्नात जिंकणे चेंडू जातोय प्रताप यांच्या हातात आणि प्रताप यांनी काही चूक न करता तो झेल चांगला आणि बड्डे बॉयला पॅव्हलिंगचा रसा दाखवला आहे आणि याचबरोबर आणखीन एक विकेट इथं तो आहे यशलायन्स या संघाचा एक नामवंत खेळाडू नरेश मोकाशीजी यांचं इथं आगमन झालेलं आहे मुकाबला या टीम मधनं खूपच चांगले असे आपल्या काळातील खेळाडू नरेश मुकाशीजी आपली उपस्थिती आम्हाला लाख लाख मोलाची आणि माता दी ग्रुप कडून तुमचं हार्दिक 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 स्वागत नवीन फलंदाज आता क्रीसमध्ये जातोय तो म्हणजे प्रशांत या शेवटच्या षटकातील तीन चेंडू शिल्लक आणि प्रशांत आहेत सॅकेंड वरती नॉन सेकंड वरती आहेत यश आणि गुरपत सुरेख असा फटका लेग अंपायरच्या डोक्यावरून दोन धावण्यासाठी या दोन धावेने धाव संख्या झालेली आहे ती एकवीस धावा आणि फक्त एका धावातील समाधान मानावं लागेल इकडे प्रशांत यांना आणि आता स्ट्राईक अँड वरती गेले आहेत हार्ड्युटिक बॅट्समॅन यश धावसंख्या झाली आहे ती बावीस धावा शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या एका चेंडू मध्ये यश कोळी जे आहेत अमिशनचा पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आणि खूपच कडकाचा फटका जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी आणि यश थोडेसे नाखुश कारण त्यांना माहिती आहे स्कोर थोडासा इथं कमी झालेला आहे टीमचा परंतु बॉलिंग लाईन चांगली आहे इथे यश यशलायन्स आणि आपण या अगोदर देखील पाहिले यश यशलायन्स या संघाने छोटे टार्गेट्स देखील इथे डिफेंड केलेले आहेत पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होणार आहे सेकंड इनिंग मध्ये डी जे पंचवीस धावांची गरज आहे ती बागमांडला इलेन या संघाला जिंकण्यासाठी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं ते बागमांडला संघाने आणि यश लायन्स संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं आणि मर्यादित आपल्या चार षटकामध्ये फक्त चोवीस धावा जमा केल्या आणि पंचवीस धावांचं एक माफक आव्हान ठेवले ते बागमांडला संघापुढे परंतु या पर्याच्या मैदानात आपण पाहिले छोटे टार्गेट खूप चांगल्या पद्धतीत डिफेंड केलेत बऱ्याच टीम्सने आणि आता तसंच काही करावं लागेल ते यश लायन्सच्या गोलंदाजांना आणि आपल्या गावातील एक नामवंत खेळाडू रितेश सूर्यराव मी त्यांची उपस्थिती इथं झालेली आहे आणि विनंती करतो की त्यांनी रघमचार्यावरनं आपली lagoma <laughs> church ishoba wawawai गुलामीची जोडी मैदानात उतरली आहे ती बागमांडलाची प्रताप आणि ज्ञानेश्वर यांच्या रूपात प्रताप आणि ज्ञानेश्वर यांनी या जोडीने ओव्हरची देखील सुरुवात या दोघांनीच केली होती पहिले षटक प्रतापने प्रता टाकलं होतं आणि दुसरा षटक ज्ञानेश्वर त्याच पद्धतीने फलंदाजीसाठी देखील हे दोघं सलामीची जोडी म्हणून उतरलेले आहेत पंचवीस धावांचा पाठलाग करताना बागमांडला टीम पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते ती यश लॅन्सच्या संघाकडून आपल्या या होळी चषकासाठी जे तीन पंच आपल्याला जे लाभलेले आहेत ला ते आहेत रमाकांत पवार सर निरंजन सावंत सर आणि प्रसाद सर खूपच चांगले असे हे पंच आपल्याला लाभलेले आहेत आणि आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी केलेली आहे या तिन्ही पंचांनी आपल्यासाठी चोवीस चेंडूमध्ये पंचवीस धावांचा पाठलाग आता करतायत बागमांडलाची टीम सलामीची जोडी प्रताप आणि ज्ञानेश्वर यांच्या रूपात स्ट्राईक एंडवरती आहेत प्रताप आणि प्रताप आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आता आहे ते ज्ञानेश्वर सलामीचं षटक घेऊन येत आहेत यश लायन्स इलेव्हन या संघाचं राजू पॉवरप्रिचं पहिलं षटक ज्यामध्ये एक खेळाडू फक्त थर्टीआर सर्कलच्या बाहेर आपण उभं ठेवू शकतो एक स्लिपच्या सहाय्याने गोलंदाजी करतायत तर राजू गावेंकडून पहिला चेंडू घेऊन जात आहेत तर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत समोर आहेत उजवा त्याचे फलंदाज प्रताप कुपर सुरेखाचा चेंडू ग्राउंड लागत कार्पेटच्या सायाने फक्त एका धावावरती आपला संघाचा आणि वैयक्तिक एका धावाने श्रीगणेशा केलाय तो प्रताप यांनी पंचवीस धावाचा पाठला करताना एक चेंडू एक धाव झालेली आहे धाव संख्या बाग मांडला संघाची कुपर सुरेखाचा चेंडू टप्पा खाऊन थोडासा बाहेरच्या बाजूने वळला आणि निर्धावाचा चेंडू मा, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न होते ज्ञानेश्वर पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही निर्धावाचा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू खूपच पुन्हा सुरेखाचा चेंडू उजव्या यष्टीवर चेंडू टप्पा खाऊन बाहेरच्या बाजूने वळला पुन्हा त्याच प्रकारचा क्रॉस बॅटेड शॉट मारण्याच्या प्रयत्नात ज्ञानेश्वर निर्दवाचा चेंडू लगोपाट दोन चेंडू असे डॉट चेंडू काढले तर राजू यांनी चांगली सुरुवात केली आहे छोटं आव्हान इथं डिफेंड करताना अशाच प्रकारची गोलंदाजी जेवढे जास्त डॉट बॉल इथे निघतील तेवढा जास्त प्रेशर इथं वाढत जाईल समोरच्या संघावरती आणि त्याच प्रकारचं कामगिरी करत आहेत राजू आपल्या संघासाठी ती आतापर्यंत तीन चेंडू मध्ये दोन डॉट डिलिव्हरी आणि फक्त एक धाव खर्च केले आपल्या पॉवर पेकच्या पहिल्या षटकामध्ये राजू यांनी खूपच सुरेखाशी गोलंदाजी अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या पॉवर पेकच्या षटकातील अगली गेंद चौथी मत से दूर दौड़ेंगे यहाँ पे राजू और एक बढ़िया गेंद जोरदार अपील यहाँ पे स्लिप और बॉलर और यहां पे बदलाव या परिणाम नहीं है। लेकिन एक बात यहाँ पे जरूर अच्छी हुई कि और एक डॉट गेंद आती हुई के लिए अब तक चार गेंद हो चुके उसमें से तीन डॉट गेंद है और एक रन का एक बॉल था, मतलब पहिलं विकेटचं इथं पतन झालेलं आहे विकेट इथे गमावलेला आहे तो बागमांडला फलंदाज आता झुकरीस वरती गेलाय तो आहे गौरेश राजू यांचा पुढील चेंडू लेफ्ट राऊंड गोलंदाजी स्लिप मध्ये कॅच नक्कीच गेली होती परंतु थोडासा समोरच्या बाजूने पडला आणि बड्डे बॉय यांना चांगली सुवर्ण संधी होती तो झेल टिपण्यासाठी आणखीन एक डॉट चेंडू प्रेशर आता वाढत चाललंय ते बागमांडला संघावरती छोट आव्हान येते पाटला करताना आतापर्यंत या षटकातील पाच चेंडू झालेले आहेत आणि फक्त एकच धाव इथे झालेली आहे म्हणजे तुम्ही अंदाज इथं लावू शकता की कशा प्रकारची गोलंदाजी करतायत इकडे राजू आपल्या संघासाठी खूपच चांगली अशी कामगिरी करतायत पंचवीस धावाचं आव्हान इकडे डिफेंड करताना आणखीने एक डॉट चेंडू लागोपाठ डॉट वरती डॉट चेंडू टाकून हे षटक संपवलेलं आहे राजू आणि फक्त एकच धाव या षटकात दिलेली आहे पावर पेचा षटक सुरेख रीतीने संपवलेलं आहे ते राजू यांनी डी हॅलो आणि ठाणा शहर सचिव रोहिदासजी पाटील यांचं सत्कार करताना राजू पाटील ठाणे शहर सचिव रोहिदास पाटील यांचा सत्कार करताना बिटागावातील समाजसेवक राजू पाटील यांच्या असते रोहिदास पाटीलजी आपल्या गावातील उपचं नावाजलेली व्यक्तिमत्व आणि ठाणे शहर सचिव असे रोहिदास पाटील सन्मान चिन्ह देताना आणि त्यांचा सन्मान करताना विटागावचे समाजसेवक राजू पाटील

लागोपाठ दोन चेंडूंवरती दोन दोन धावा अशा खर्च केल्या त्या यश यांनी आणि धाव संख्या गेली बागमांडल्या या संघाची एक गडी बाद पाच धावा अजूनही जिंकण्यासाठी वीस धावांची गरज आहे पंधरा चेंडू मध्ये वीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बागमांडला या संघाला शॉर्ट डिलिव्हरी आणि बॅकफुटला जाऊन तो पॉइंटच्या वरून पंच केलाय दोन धावांसाठी आणि या दोन धाव्यांने धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे ती सात धावा प्रताप यांच्या बॅटीतून आलेला हा फटका खूपच सुरेखाचा फटका बॅकफुट पंच सुरेखाचा फटका दोन धावांसाठी तिलजी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे जे मताधी ग्रुप तर्फे आणि सर्व क्रिकेटर संघाकडून हार्दिक 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 स्वागत वडिव्या मॅच कडे आणि आपण एकदा चांगल्या पद्धतीने फटका मारलेला आहे तो काव कॉर्नरच्या दिशेमध्ये दोन धावांसाठी प्रताप यांच्या बॅटीतून आलेला हा फटका धावसंख्या पोहोचते ती नऊ धावांवरती आत्तापर्यंत पाच चेंडू टाकले ते यश यांनी आणि पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते प्रताप यांनी लागोपाठ चार चेंडूवरती दोन 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 अशा आठ धावा जमा केल्या आहेत या दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील आपल्या विटा गावातील एक सुरेख असे गायक नितेश मडवी यांना विनंती करतो की तुम्ही रंगमंचार यावं आणि आमच्या रंगमंचाची शोभा वाढवावी नितेश मडवी तुम्हाला नम्र विनंती तुम्ही रंगमंचार यावं म्हणू मॅच मॅचकडे या एक धाव एक धाव इथे घेतलेली आहे धावसंख्या गेली ती दहा धावेंवरती दोन षटका घेतली धावसंख्या ती दहा दा... धावा अजूनही बारा चेंडूमध्ये पंधरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बागमांडला या संघाला डी जे ची आहे जिंकण्यासाठी भाग मांडला संघापुढे तिसरं षटक घेऊन येत आहे ते यश कोळी उज्वताचे गोलंदाज राईट विकेट गोलंदाजी करताना बारा चेंडू पंधरा धावा सुरेखाचा चेंडू प्रताप जे चांगले फॉर्म मध्ये आहेत त्यांना चकवलेला आहे इकडे यश यांनी पहिल्या चेंडूवरती निर्धावाचा चेंडू आणि आता समीकरण येऊन पोचत आहे ते म्हणजे अकरा चेंडूंमध्ये पंधरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी भाग मांडला संघाला प्रताप स्ट्राईक एंडवरती आहेत आणि त्यांची साथ देतायत नॉन स्ट्राईक मनाच्या प्रयत्न चेंडू जाते हवेत आणि झेल जातोय हातामध्ये खूपच सुरेख असा झेल टिपलेला आहे तिकडे

प्रताप यांची संपुष्टात आली दहा धावांची इनिंग करत आपल्या संघाला आणि विजयाच्या जवळ जाऊन ठेवलेलं तर आहे नक्कीच परंतु अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि नवीन फलंदाज इथे आता जात ते म्हणजे स्वानंद दोन गडी बाद झालेली आहेत बागमांडला संघाचे धावसंख्या आहे दहा धावा यश यांनी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे पहिल्या दोन चेंडूवरती एकही धाव न देता एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे दहा चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज जिंकण्यासाठी बाग मांडला संघाला शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकलेली यश स्वतः त्याच्या कॅच पूर्ण करण्याच्या नादामध्ये रनआउटचा प्रयत्न नक्कीच होता कारण गौरेशने आपली क्रिस नव्हती सोडली होती आणि लास्ट मोमेंटला धावत जाऊन एक धाव पूर्ण केलेली आणि कॅच देखील ड्रॉप झालेली आहे એકાને ધા સંકેત બોલ ધાવા સંખ્યા થાલી હતી અકરા ધાવા तीन चेंडू धाव संख्या अकड़ा धावा दोन गड़ी बाद धावा गरज बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पे वाइड यॉर्कर डिलीवरी यहाँ पे फेंकी थी गौरेश के लिए लेकिन गौरेश देखती रह गए बल्ला तो घुमा था लेकिन बैट और बल्ले का कोई भी कांटेक्ट नहीं और डॉट गेंद आती हुई बहुत ही गोल्डन डॉट बॉल यहाँ पे आती हुई यश लैंड के लिए स्कोर अभी भी रुका हुआ ग्यारह रनों पर जीतने के लिए अभी भी चौदह रनों की जरूरत है जीतने के लिए बागमांडला टीम को आठ गेंदे और चौदह रन ओवर की दो आनी चाहिए, यश की बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां पे राइट विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए गौरेश स्ट्राइक एंड पर फिर से बढ़िया गेंद बैकफुट पे जाके कट करने की कोशिश लेकिन कामयाब नहीं यहाँ पे गौरेश और और एक डॉट गेंद लगभग इस इनिंग में बहुत सारी डॉट गेंदे यहाँ पे खेली है बाग के बल्लेबाजों ने और इसका खामियाजा अभी भुगत रहे क्योंकि जब इनिंग जब शुरुआत हुई थी तो चौबीस गेंदों में पच्चीस रनों की जरूरत थी और अब समीकरण आके रुका है सात गेंदे और चौदह रन इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि किस तरीके की गोलंदाजी यहाँ पे गेंदबाजी की है यहाँ पे सभी गेंदबाजों ने खास करके यश ने सिर्फ एक रन दिया था दूसरी ओवर में और अब यश भगत ने दिया था और यश कोहली थी एक रन की वो ओवर दूसरी ओवर में यश ने नौ रन खर्च किए थे और आखिरी गेंद टैप शॉट खेला यहाँ पे कवर्स के क्षेत्र में एक रन के लिए इस एक रन के साथ ओवर की समाप्ति और तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है बारह रन सिर्फ दो रन दिए हैं यश ने और एक विकेट चटकाने में कामयाब हुए यहां पे डीजे सा चिंडू और ये विकेट का पता नहीं यहाँ पे गौरेस ने अपना विकेट यहाँ पे झोंक दिया है और दूसरा विकेट का पतन यहाँ पे भाग टीम का नहीं बल्लेबाज अभी क्रीज पे जा रहे हैं नितिन, ती आउटच्या स्वरूपात ते गडीबाज झालेला आहे तो बागमांडला टीमचा आणि आता समीकरण येऊन थांबलेलं आहे ते म्हणजे पाच चेंडू मध्ये तेरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बागमांडला संघाला खूपच सुरेख अशी गोलंदाजी छोटं आव्हान इथे डिफेंड करताना यशलांच्या सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केले आणि आता शेवटच्या पाच चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी तेरा धावांची गरज पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात निर्धावासा चेंडू येतोय आणि या इनिंग्स मध्ये खूपच डॉट चेंडू इथे आलेले आहेत यश लायन्सच्या गोलंदाजाकडून आणि आता समीकरण अजूनही कठीण होत चालले ते बागमांडला संघासाठी चार चेंडू मध्ये तेरा धावांची गरज आणि या प्रयत्न चेंडू जातोय पंच आणि हा झेल बादहून परत येत आहेत स्वानंद खूपच सुरेख असा झेल इथं टेपलेला आहे तिथे यशतरक्षकाने आणखीन एक डॉट विकेट सोबत डीजे लगेच तुमचा टॉस होणार आहे तीन चेंडू मध्ये तेरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बागमांडला संघाला आणि नवीन फलंदाज क्रिसमध्ये गेले ते म्हणजे नितीन आणि सुरेख असा झेल पूर्ण केला तो राजू यांनी आणखीन एक विकेट इथे गमावलेला तो बागमांडला संघाने आणि जवळजवळ हा सामना इथे यश लायन्सने बागमांडलाच्या तोंडाखातून ओढल्यासारखं इथं वाटलं दिसतंय कारण छोटं आव्हान इथे होतं चोवीस चेंडू मध्ये पंचवीस धावांचं आव्हान इथे ठेवलं होतं आणि आता समीकरण येऊन थांबले ते म्हणजे दोन चेंडूमध्ये तेरा धावा म्हणजे दोन षटकार मारून देखील सामना नाही जिंकता येणार जर वाईट आणि नो जर पडला तरच काही जादू होऊ शकते मांडण्याच्या प्रयत्नात परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि निर्धावाचा चेंडू शेवटचा एक चेंडूवरती तेरा धावांची गरज जवळजवळ हा सामना क्षात टाकलेला आहे यश लायन्स खूपच चांगली अशी गोलंदाजी चोवीस धावा पंचवीस धावांचं आव्हान डिफेंड करताना पूर्ण टीमला शेवटच्या चेंडूवरती तेरा धावांची गरज म्हणजे फक्त बारा धावा दिल्या सगळं सर्व गोलंदाजांनी आणि एक यॉर्कर डिलेवरी आणि मेडल ओव्हर आलेली आहे ती अभिजितकडून